पंढरपुरात माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या वाढत असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी अनेक धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लागू केलेले असतानाही पंढरपुरात मात्र माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान शासनानं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नियमांचं पालन करा, अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिलाय. दिनांक 23 फेब्रुवारीला प्रमुख 4 यात्रांपैकी एक असलेली माघी यात्रा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मंदिर समितीनं विठ्ठल मंदिर दर्शनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरी माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून भाविकांची गर्दी पंढरपुरात वाढू लागली आहे. जिल्हा प्रशासनानं माघी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस संचारबंदी लागू करावी अशी मागणी देखील या निमित्तानं शहरातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.